या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. कोरोना काळामध्ये जनतेला आधार देण्यासाठी आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोनारी येथे भैरवनाथ कोविड सेंटर्स गुरुवारपासून कार्यान्वित आहे. 51 बेड असणाऱ्या या सेंटरचे उद्घाटन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या ठिकाणी रुग्णांना सर्व सोयी मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, नर्स असा अनुभवी स्टाफ असणार आहे. या कोविड सेंटरमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. परंडा तालुक्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांना जागा मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील रुग्णांना काही वेळा बेड मिळत नसल्याने समस्या वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील यांच्या मदतीने शाहकारी जेवण दिले जाणार आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बाहेरील जेवणास कोविड सेंटरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी आणि पशुसंवर्धन समिती सभापती दत्तात्रय साळुंके, सोनारीचे माजी सरपंच नवनाथ जगताप, सतीश जैन, अंगद बाबा फडतरे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जरूर सय्यद, तलाठी मेहबूब आतार, श्री काळभैरवनाथ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष महेश कारकर, अशोक माने, अविनाश इटकर, मतीन तांबोळी उपस्थित होते. प्रकाश पर्व न्यूजसाठी समीर ओव्हाळ, परंडा, जिल्हा उस्मानाबाद. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.